नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम सेट फायू यातील पहिले पाच प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर सिक्स टू टेन हे पाच प्रश्न या व्हिडिओमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत सोडूया क्वेश्चन <स्थाँगा> नंबर सिक्स फायन डी डिस्टनसेस बिटवीन दी फॉलोइंग पॉइंट्स पहा आपल्याला या दोन पॉईंटमधील डिस्टन्स फाईंड आऊट करायचा आहे डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे पहा पहिला प्रश्न दिलेले दोन पॉईंट ए आणि बी आहेत एचे कॉर्डिनेट ए आणि झिरो आहेत आणि बीचे कॉर्डिनेट झिरो आणि ए आहेत लेट हे दिलेले पॉईंट आपण एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू म्हणून कन्सिडर करू लेट ए पॉईंट एक्स वन वाय वन अँड बी पॉईंट एक्स टू वाय टू बी डी गिवन पॉईंट्स हेअर प हा पॉईंट आपण एक्स वन वाय वन घेतलेला आहे आणि हा पॉईंट आपण एक्स टू वाय टू घेतलेला आहे येथे एक्स वनची व्हॅल्यू ए आहे हेअर एक्स वन इक्वल टू ये वाय वन इक्वल टू झिरो एक्स टूची व्हॅल्यू झिरो आणि वाय टूची व्हॅल्यू ए वाय टू इक्वल टू ए पॉईंट ए आणि पॉईंट बी या दोन पॉईंटमधील डिस्टन्स फाईंड आऊट करायचं आहे आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू बाय डिस्टन्स फॉर्म्युला प डिस्टन्स ए टू बी म्हणजे डिस्टन्स ए बीचं डिस्टन्स किती असेल फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर पहा व्हॅल्यू फुट करू आपण एक्स टूची व्हॅल्यू झिरो आहे झिरो एक्स वनची व्हॅल्यू ए आहे म्हणजे मायनस ए स्क्वेअर प्लस वाय टूची व्हॅल्यू ये आहे आणि वाय वनची व्हॅल्यू झिरो आहे मायनस झिरो ब्रॅकेटचा स्क्वेअर पहा इक्वल टू झिरो मायनस ए म्हणजे मायनस ए होईल त्याचाही स्क्वेअर आणि प्लस एचा स्क्वेअर होईल बरोबर आहे पहा स्क्वेअर रूटमध्ये मायनसचा स्क्वेअर प्लस होईल आणि एचा स्क्वेअर म्हणजे आपण मायनस ए स्क्वेअरला प्लस ए स्क्वेअर लिहू शकतो कारण हे डिस्टन्स आहे म्हणून आपल्याला प्लसमध्ये येईल पहा मायनस एचा स्क्वेअर आपण यापूर्वी पाहिलेला आहे मायनस फोरचा स्क्वेअर आपण किती घेतलेला आहे प्लसमध्ये घेतलेला आहे सिक्स्टीन बरोबर आहे पहा मायनस फोरचा स्क्वेअर आपण प्लस सिक्स्टीन घेतलेला आहे मायनस फोरचा स्क्वेअर मायनस सिक्स्टीन घेतला का नाही कारण मायनस फोरचा स्क्वेअर म्हणजे काय मायनस फोर इंटू मायनस फोर त्याप्रमाणे मायनस ए इंटू मायनस ए म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि ए स्क्वेअर आणि प्लस ए स्क्वेअर प इक्वल टू हे काय होईल ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे टू ए स्क्वेअर पाय इथे स्क्वेअर आहे एला याचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर फक्त ए होईल आणि हे टू स्क्वेअर रूटमध्ये राहतील बरोबर आहे ए रूट टू देअर फोर डिस्टन्स ए टू बी किती आहे ए रूट टू येथे आपण युनिट असं लिहायचं आहे कारण डिस्टन्स आहे डिस्टन्सला युनिट असते म्हणून युनिट्स असं लिहायचं पायातील यातील या दुसरा प्रश्न hmm. पॉईंट आहेत पी आणि क्यू पीचे कॉर्डिनेट मायनस सिक्स मायनस थ्री आहे आणि क्यूचे कॉर्डनेट मायनस वन आणि नाईन आहेत हे पॉईंट आपण एक्स वन वाय वन आणि एस टू वाय टू म्हणून कन्सिडर करू लेट पी पॉईंट एक्स वन वाय वन अँड क्यू पॉईंट एक्स टू वाय टू बी डी गिवन पॉईंट्स हेअर प हा पॉईंट आपण एक्स वन वाय वन घेतलेला आहे हा पॉईंट एक्स टू वाय टू घेतलेला आहे म्हणजे एक्स वनची व्हॅल्यू किती मायनस सिक्स हेअर एक्स वन इक्वल टू मायनस सिक्स वाय वन इक्वल टू मायनस थ्री एस टू इक्वल टू मायनस वन अँड वाय टू इक्वल टू नाईन बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू डिस्टन्स पी टू क्यू स्क्वेअर रूटमध्ये फॉर्म्युला एस टू मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर व्हॅल्यू पुट करू पाय एस टूची व्हॅल्यू मायनस वन हे मायनस आणि एक्स वनची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे त्यामुळे इथे आपण ब्रॅकेट करणार मायनस सिक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टूची व्हॅल्यू नाईन वाय वनची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे म्हणजे मायनस हा फॉर्मुलाचा मायनस आणि हा व्हॅल्यूचा मायनस व्हॅल्यू मायनस थ्री आहे ब्रॅकेट स्क्वेअर पहा हे कॅल्क्युलेशन ब्रॅकेटमधील करायचं आपल्याला नंतर स्क्वेअर करायचा हे मायनस वन हे मायनस मायनस प्लस होतील हे सिक्स आणि याचा स्क्वेअर प्लस हे नाईन मायनस मायनस प्लस होतील हे थ्री आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर दोन मायनस ऐवजी एक प्लस आलेला आहे कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे पा सिक्स मायनस वन म्हणजे फाईव्ह होईल आणि फाईव्हचा स्क्वेअर आहे प्लस नाईन प्लस थ्री ट्वेल्व होतील आणि त्याचाही स्क्वेअर आहे इक्वल टू फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव आणि ट्वेल्वचा स्क्वेअर वन फोर्टी फोर दोघांची ॲडिशन केली तर वन सिक्स्टी नाईन येईल पहा वन सिक्स्टी नाईनचं स्क्वेअर रूट थर्टीन असते बरोबर आहे कारण थर्टीनचा स्क्वेअर वन सिक्स्टी नाईन आहे त्यामुळे वन सिक्स्टी नाइनचा स्क्वेअर रूट थर्टीन आहे युनिट डिस्टन्स बिटवीन पी टू क्यू थर्टीन युनिट्स नेक्स्ट पहा यातील तिसरा प्रश्न आर आणि एस पॉईंट आहेत आरचे कॉर्डिनेट मायनस थ्री ए आणि ए आहे आणि एसचे कॉर्डिनेट ए आणि मायनस टू ए आहे हा पॉईंट एक्स वन वाय वन हा पॉईंट एस टू वाय टू हा पॉईंट जरी आपण एक्स वन वाय वन घेतला आणि हा पॉईंट एस टू वाय टू घेतला तरी पण चालते लेट आर पॉईंट एक्स वन वाय वन अँड एस पॉईंट एस टू वाय टू बी दे गिवन पॉईंट्स हेअर एक्स वनची व्हॅल्यू ही वाय वनची ही एस टूची व्हॅल्यू आणि ही वाय टूची व्हॅल्यू हेअर एक्स वन इक्वल टू मायनस थ्री ए बाय डिस्टन्स फॉर्म्युला पॉईंट आर आणि एस आहेत त्यामुळे डिस्टन्स बिटवीन आर एस किती असेल स्क्वेअर रूटमध्ये फॉर्म्युला एस टूमधून एक्स वन मायनस करणार त्याचा स्क्वेअर करणार प्लस वाय टूमधून वाय वन मायनस करणार आणि स्क्वेअर घेणार पहा व्हॅल्यू पुट करू पहा एस टूची व्हॅल्यू ए आहे आणि एक्स वनची व्हॅल्यू मायनसमध्ये आहे हा मायनस आणि व्हॅल्यू पण मायनसमध्ये आहे येथे ब्रॅकेट करणार आपण मायनस थ्री ए आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टूची व्हॅल्यू मायनस टू ए आणि वाय वनची व्हॅल्यू ए आहे म्हणजे मायनस ए याचा स्क्वेअर पहा प्रथम ब्रॅकेट सॉल्व करू हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे मायनस मायनस प्लस आणि हे थ्री ए आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस मायनस टू ए मायनस ए म्हणजे मायनस थ्री ए होईल बरोबर आहे मायनस थ्री ए आणि त्याचा स्क्वेअर पहा थ्री ए आणि ए म्हणजे फोर ए होतील त्याचा स्क्वेअर आणि प्लस पहा मायनसचा स्क्वेअर मायनस थ्री एचा स्क्वेअर काय होईल मायनसचा स्क्वेअर प्लस होईल हे थ्रीचे नाईन होतील आणि ए स्क्वेअर आयज इट इज पहा ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे थ्रीचा पण स्क्वेअर केलेला आहे आपण आणि एचा पण स्क्वेअर केलेला आहे पहा फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन होईल आणि हा ए स्क्वेअर आणि प्लस नाईन ए स्क्वेअर येथे ए स्क्वेअर आहे येथे ए स्क्वेअर आहे हे सिक्स्टीन आहेत हे नाईन आहेत सिक्स्टीन प्लस नाईन म्हणजे ट्वेंटी फाईव्ह होतील ट्वेंटी फाईव्ह ए स्क्वेअर ही ॲडिशन होणार आहे ट्वेंटी फायू ए स्क्वेअर पा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे आपल्याला ट्वेंटी फायचं पण स्क्वेअर रूट निघेल आणि ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट म्हणजे फक्त ए होईल बरोबर आहे या ट्वेंटी फाईव्हचं स्क्वेअर रूट फाईव्ह होईल नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन फाईंड डी कोऑर्डिनेट्स ऑफ दी सर्कम सेंटर पा सर्कम सेंटर हे सर्कम सर्कल आहे म्हणजे ट्रायंगलच्या तीनही होल्टेक्समधून हे सर्कल पास होत आहे हे सर्कम सर्कल आहे त्याचा सेंटर म्हणजे काय सरकम सेंटर हा सरकम सेंटर आहे तर हा सपोज आपण ओ घेऊ याचे कोऑर्डिनेट काय या असतील सपोज एक्स आणि वाय घेऊ आपण या सरकम सेंटरचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत ट्रायंगलचे व्हॉर्टायसिस आहेत सपोज ए बी सी ए बी आणि सी तर मायनस थ्री वन बीचे कोऑर्डिनेट झिरो आणि मायनस टू आहेत आणि सीचे कोऑर्डिनेट वन आणि थ्री आहेत त्या तीनही व्हॉल्टेक्समधून पास होणाऱ्या सर्कलचा सेंटर त्याचे कोऑर्डिनेट काय असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत पाहायचं सोल्युशन कसं लिहिणार आपण पा दिलेले तीन पॉईंट आपण होल्टेक्स म्हणून घेतलेले आहेत लेट ए पॉईंट मायनस थ्री आणि वन बी पॉईंट आहे झिरो मायनस टू

या ट्रायंगल ए बी सी चा तो सर्कम सेंटर आहे म्हणजे तीनही मधून पास होणाऱ्या सर्कलचा तो सेंटर पॉइंट आहे ओ ए ही रेडियस आहे ओ बी ही पण रेडियस आहे बरोबर आहे पाय आहेत ओ ए आणि ओ बी इक्वल आहेत कारण त्या सर्कलच्या रेडियस आहेत बरोबर आहे हे ओ ए इक्वल टू ओ बी रेडा आय ऑफ सेम सर्कल म्हणजे एका सर्कलच्या त्या रेडियस आहेत आय ऑफ सेम सर्कल बाय डिस्टन्स फॉर्म्युला ओ एचं डिस्टन्स आणि बीचं डिस्टन्स स्क्वेअर रूटमध्ये पा ओ, ओ एसाठी हा पॉईंट आपण एक्स वन घेऊ हा पॉईंट वाय वन घेऊ आणि हा एस टू आणि हा वाय टू म्हणजे वाय टूची व्हॅल्यू आहे ते वाय होईल आणि एस टूची व्हॅल्यू येथे एक्स होईल बरोबर आहे तर ओ ए फाइंड आऊट करायचं आहे डिस्टन्स आपल्याला आपण फॉर्म्युला काय अप्लाय करतो एक्स टू मायनस एक्स वन बरोबर आहे म्हणजे एक्स मायनस मायनस थ्री होईल प एक्स मायनस मायनस थ्री आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस वाय टू मायनस वाय वन वाय टूची व्हॅल्यू येथे वाय आहे आणि वाय वनची व्हॅल्यू वन आहे म्हणजे वाय मायनस वन वाय मायनस वन स्क्वेअर हे झालं ओ एचं बरोबर आहे इक्वल आहे बीला म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये ओ बीचं डिस्टन्स काय होईल ओ बी ही व्हॅल्यू एक्स टू वाय टू तर आता ही व्हॅल्यू एक्स वन वाय वन घेऊ आपण ही व्हॅल्यू एक्स वन आणि ही व्हॅल्यू वाय वन घेऊ आपण पहा एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे एक्स मायनस झिरो होईल त्याचा स्क्वेअर आणि प्लस वाय टू मायनस वाय वन वाय टूची व्हॅल्यू वाय आहे आणि वाय वनची व्हॅल्यू मायनस टू आहे म्हणजे वाय मायनस मायस टू आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आता दोन्ही बाजूला आपण स्क्वेअरिंग करू म्हणजे काय होईल हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल बरोबर आहे स्क्वेअरिंग बोथ साईड येथे लिहू आपण पहा दोन्ही बाजूला स्क्वेअरिंग केल्यामुळं हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल आणि लगेच याला आपण सिम्प्लिफाय करू म्हणजे एक्स मायनस मायनस प्लस होईल आता स्क्वेअर रूट घ्यायचा नाही आपल्याला कारण स्क्वेअरिंग केलेली आहे आपण एक्स प्लस थ्री आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल प्लस हे वाय मायनस वन स्क्वेअर इक्वल टू पहा एक्स मायनस झिरो म्हणजे एक्स होईल एक्सचा स्क्वेअर बरोबर आहे आणि प्लस वाय मायनस मायनस प्लस म्हणजे वाय प्लस टू याचा स्क्वेअर होईल पहा देअर फोर पहा ए प्लस बी आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर तो फॉर्म्युला अप्लाय करू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर त्या रूलनुसार हे एक्सपेन्शन कसं होईल ए एक्स स्क्वेअर प्लस प दोघांचा मल्टिप्लिकेशन थ्री एक्स त्याची डबल म्हणजे सिक्स एक्स होतील आणि प्लस थ्रीचा स्क्वेअर नाईन प ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला ए स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर मायनस टू ए बी म्हणजे मायनस टू वाय होईल आणि प्लस वन होईल इक्वल टू हा एक्स स्क्वेअर हे पण एक्सपेन्शन करू वाय स्क्वेअर प्लस फोर वाय होईल आणि प्लस टू चा स्क्वेअर फोर पहा इक्वेशनच्या दोन्ही बाजूला एक्स स्क्वेअर आहे एक्स स्क्वेअर आहे कॅन्सल होईल इक्वेशनच्या दोन्ही बाजूला वाय स्क्वेअर आहे वाय स्क्वेअर आहे कॅन्सल होईल बरोबर आहे म्हणजे काय राहील सिक्स एक्स हे मायनस टू वाय राहतील सिक्स एक्स मायनस टू वाय नाईन प्लस वन टेन होतील बरोबर आहे इक्वल टू या साईडला फोर वाय आणि हे प्लस फोर आहे प आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे लिनियर इक्वेशन त्यामुळे आपण काय करू एक्स आणि वायच्या टर्म एका बाजूला आणि नंबर म्हणजे कॉन्स्टंट एका बाजूला आणू आपण म्हणजे सिक्स एक्स हे मायनस टू वाय हे फोर वाय या साईडला मायनस फोर वाय होतील हे फोर आणि या साईडला हे मायनस टेन होतील बरोबर आहे हे सिक्स एक्स दोघांची ॲडिशन मायनस टू वाय मायनस फोर वाय म्हणजे मायनस सिक्स वाय इक्वल टू फोर मायनस टेन मायनस सिक्स पहा इथे पण सिक्स आहे येथे सिक्स आहे येथे सिक्स आहे सिक्सने डिवाईड करू आपण देअर फोर सिक्स कॅन्सल होऊन जाईल येथे एक्स राहील येथे मायनस वाय इक्वल टू सिक्सने डिवाईड केल्यामुळे मायनस वन येथे लिहू शकतो आपण डिवायडिंग बाय सिक्स पहा हे एक इक्वेशन मिळालं आपल्याला एक्स मायनस वाय इक्वल टू मायनस वन हे इक्वेशन पहा दोन सेगमेंट घेतली आपण ही रेडियस आणि ही रेडियस आपल्याला एक इक्वेशन एक मिळालेलं आहे आता काय करू आपण ही किंवा ही रेडियस दोघापैकी एक रेडियस घ्यायची आपल्याला आणि ही रेडियस घ्यायची आपल्याला दोघापैकी एक रेडियस आणि ही रेडियस घ्यायची आता ओ ए इक्वल ओ बी यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळालेलं आहे आता काय करू आपण ओ ए आणि ओ बी या दोन रेडियसपैकी एक रेडियस आणि ओ सी हे आपण इक्वल दाखवू पहा कोणती घेतली तरी चालेल ओ ए घेतली तरी चालेल बी घेतली तरी चालेल आणि ओ सी बरोबर आपल्याला इक्वल दाखवायचं आहे नऊ आल्सो ओ बी इक्वल आहे ओ सीला रिजन आय ऑफ सेम सर्कल देअर फोर हे इक्वल ओ सीसाठी रूट आणि बीसाठी स्क्वेअर रूट केलेलं आहे आपण ओबीची लेंथ काय होईल पहा ओ बी आपण येथे पण काढलेला आहे ओ बी या व्हॅल्यू येतील बरोबर आहे किंवा येथे चेक करा किंवा ओबीचे या व्हॅल्यू येथे आपण पुट करू शकतो एक्स मायनस झिरो ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए वाय मायनस मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर आता ओ सी पहा ओ सीसाठी एस टू मायनस एक्स वन पहा हा आता एक्स वन वाय वन घेऊ आपण एस टू मायनस एक्स वन म्हणजे एक्स मायनस वन होईल एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन वाय टूची व्हॅल्यू वाय आणि वाय वनची थ्री म्हणजे वाय मायनस थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर पहा स्क्वेअरिंग करू आणि सिम्प्लिफाय करू आपण स्क्वेअरिंग बोथ साईड स्क्वेअरिंग केल्यामुळे स्क्वेअर रूट साईड निघून जाईल दोन्ही बाजूचा बरोबर आहे पहा एक्स मायनस झिरो म्हणजे एक्स होईल आणि त्याचा स्क्वेअर आहे हे मायनस झिरो आता लिहिण्याची गरज नाही प्लस मायनस मायनस प्लस म्हणजे वाय प्लस टू याचाही स्क्वेअर होईल इक्वल टू एक्स मायनस वन स्क्वेअर प्लस वाय मायनस थ्री स्क्वेअर प आता इथे आपल्याला काय करायचं आहे हे एक्सपन्शन करायचं आहे हा एक्स स्क्वेअर ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर तो फॉर्म्युला म्हणजे वाय स्क्वेअर प्लस फोर वाय होईल आणि प्लस टूचा स्क्वेअर फोर होईल बरोबर आहे एक्स मायनस वन ए मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर होईल मायनस टू एक्स प्लस वन आणि प्लस हे एक्स वाय स्क्वेअर मायनस सिक्स वाय आणि प्लस नाईन होईल पहा या बाजूला वाय स्क्वेअर आहे या बाजूला वाय स्क्वेअर आहे कॅन्सल या बाजूला एक्स स्क्वेअर आहे या बाजूला एक्स स्क्वेअर आहे कॅन्सल प देअर फोर इकडे फोर वाय आहेत हे प्लस फोर आणि या बाजूला काय राहते मायनस टू एक्स हे मायनस सिक्स वाय हा वन आणि हे नाईन म्हणजे प्लस टेन बरोबर आहे देअर फोर पाय एक्स आणि वायच्या टर्म आपण या, या बाजूला पास करू आणि कॉन्स्टंट या बाजूला म्हणजे आपलं इक्वेशन तयार होईल हे मायनस टू एक्स आहेत या साईडला आले तर टू एक्स होतील हे मायनस फोर वाय आहेत हे मायनस सिक्स वाय या साईडला आले तर प्लस सिक्स वाय होतील आणि इक्वल टू या बाजूचे टेन आणि हे फोर मायनस होतील टू एक्स प हे फोर वाय या साईड हे प्लस फोर वाय आहेत फोर वाय सिक्स वाय हे दोघांचे ॲडिशन टेन वाय होईल बरोबर आहे प्लस टेन वाय टेन वाय इक्वल टू टेन मायनस फोर म्हणजे सिक्स पा इथे टूने डिवाइड करता येईल इथे पण टूने डिवाइड करता येईल आणि इथे पण टूने डिवाईड करता येईल म्हणजे काय होईल टूने डिवाइड केला इथे एक्स होईल इथे फाईव्ह वाय होतील आणि इक्वल टू सिक्सला टूने डिवाइड केला थ्री होईल बरोबर आहे सपोज हे टू नंबर इथे डिवाइड बाय टू पहिलं इक्वेशन एक्स मायनस वाय इक्वल टू मायनस वन आहे आणि दुसरं इक्वेशन आपल्याला एक्स प्लस फायू वाय इक्वल टू थ्री मिळालेलं आहे हे दोन लिनियर इक्वेशन झालेले आहेत आप आपल्याला एक्स ची किंवा वायची व्हॅल्यू आधी काढावी लागेल त्यासाठी येथे एक्स आहे येथे एक्स आहे जर आपण सबट्रॅक्शन केली तर एक्स कॅन्सल होईल आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल बरोबर आहे सप्ट्रॅक्टिंग इक्वेशन वन फ्रॉम टू टू मधून आपण वन मायनस करू म्हणजे एक्स प्लस फायव्ह वाय इक्वल टू थ्री हे टू नंबर इक्वेशन आणि वन नंबर इक्वेशन एक्स मायनस वाय इक्वल टू मायनस वन आहे सबट्रॅक्शन करायची म्हणजे साईन चेंज होतील हे प्लस आहे ते मायनस होईल मायनसचं प्लस मायनसचं प्लस होईल बरोबर आहे हे प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होतील प प्लस वाय फायू वाय म्हणजे सिक्स वाय होतील इक्वल टू थ्री आणि प्लस वन म्हणजे फोर होईल देअर फोर वायची व्हॅल्यू काय मिळेल हे फोर सिक्स डिव्हिजनमध्ये येतील पहा दोन्ही नंबरला टूने डिवाईड करू वाय इक्वल टू टू अपॉन थ्री बरोबर आहे टूने डिवाईड केल्यावर हे टू होतील आणि हे थ्री होतील पाय वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला म्हणजे वाय कॉर्डिनेट मिळाला आपल्याला बरोबर आहे सरकम सेंटरचा वाय कॉर्डिनेट मिळाला आता एक्स कॉर्डिनेटसाठी पुट ही व्हॅल्यू वाय इक्वल टू टू अपॉन थ्री इन इक्वेशन वन वनमध्ये किंवा टूमध्ये पुट करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल आपण वनमध्ये पुट करू इक्वेशन वन कसं आहे एक्स मायनस वायची व्हॅल्यू ही पुट करायची एक्स मायनस टू अपॉइंट थ्री इक्वल टू मायनस वन बरोबर आहे इक्वेशन वनमध्ये वायच्या ठिकाणी आपण टू अपॉइंट थ्री पुट केलेले आहेत म्हणजे यावरून एक्सची व्हॅल्यू मिळेल एक्स इक्वल टू हे मायनस वन हे मायनसचे प्लस टू अपॉइंट थ्री होतील या साईडला गेलं तर प्लस टू अपॉइंट थ्री पहा इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू इथे काहीच नाही म्हणजे डिलोमीटर वन आहे हे मायनस थ्री प्लस टू होईल तिरपा गुणाकार आणि अप ऑन थ्री होतील बरोबर आहे म्हणजे काय मिळेल आपल्याला मायनस थ्री प्लस टू म्हणजे मायनस वन आणि अपॉन ऑन थ्री म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही मिळेल आपल्याला देअर फोर एक्स इक्वल टू मायनस वन अप ऑन थ्री फाय एक्स आणि वायच्या दोन्ही व्हॅल्यू काढल्या आपण म्हणजे ओ पॉइंट मिळाला आपल्याला बरोबर आहे एअर फोर दी कोऑर्डिनेट्स ऑफ दी सर्कम सेंटर एक सापेट प्रथम लिहायचा आणि नंतर व्हायचा टू आपण थ्री प्रथम हे पेज आहे आणि या पेज नंतर आपल्याला त्यामध्ये हे पेज ऍड करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर एट त्यातील पहिला प्रश्न पहा इथे तीन पॉइंट दिलेले आहेत एल यम आणि यन जर हे तीन पॉईंट आपण जॉईन केले तर त्यापासून ट्रायंगल तयार होईल का ट्रायंगल तयार होईल का हे आपल्याला येथे डिसाईड करायचं आहे आणि जर ट्रँगल तयार होत असेल तर, 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 है। तर है तो कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आहे हे पण येथे आपल्याला डिसाईड करायचं आहे ट्रायंगल तयार होण्यासाठी हे तीन पॉईंट नॉन कोलिनियर असायला पाहिजेत जर नॉन कोलिनियर असेल तरच ट्रायंगल तयार होईल पहा आपण चेक करू पहा त्यातील पहिला प्रश्न पॉईंट आहेत यल यम आणि यन यल पॉईंट आहे सिक्स फोर यम पॉईंट आहे मायनस फाईव मायनस थ्री आणि यन पॉईंट आहे मायनस सिक्स आणि एट पहा ट्रायंगलच्या तीन साइड यल यम होईल यम यन आणि एल बरोबर आहे प्रथम आपण यल यम ही साइड किती लेनची आहे त्या साईडचं सा मेजरमेंट किती आहे ते फाइंड आउट करू म्हणजे डिस्टन्स बिटवीन एल अँड एम पहा एल एमची लेंथ काढण्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू बाय डिस्टन्स फॉर्म्युला एल यम ही लेंथ किती होईल स्क्वेअर रूटमध्ये फॉर्म्युला काय आहे एस टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर हा डिस्टन्स फॉर्म्युला येथे एल एम आहे एल पॉईंट सिक्स फोरचा आहे आणि एम पॉईंट मायनस फाईव मायनस थ्री आहे हा पॉईंट आपण एक्स वन वाय वन घेऊ आणि हा पॉईंट एक्स टू आणि वाय टू घेऊ पा एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे मायनस फायू मायनस सिक्स स्क्वेअरूटमध्ये मायनस फायू मायनस सिक्स त्याचा स्क्वेअर होईल प्लस वाय टू मायनस वाय वन मायनस थ्री मायनस फोर मायनस थ्री मायनस फोर त्याचा स्क्वेअर होईल इक्वल टू स्क्वेअरूटमध्ये मायनस फाईव्ह मायनस सिक्स मायनस एलेवन होतील बरोबर आहे मायनस एलेवनचा स्क्वेअर आणि प्लस हे मायनस सेवन होतील त्याचा स्क्वेअर पहा स्क्वेअरूटमध्ये मायनस एलेवनचा स्क्वेअर प्लस वन ट्वेंटी वन होईल आणि प्लस मायनस सेवनचा स्क्वेअर प्लस फोर्टी नाईन पहा ही दोघांची ॲडिशन जर केली आपण वन सेवन्टी येईल म्हणजे एल एमची लेंथ किती मिळाली ले आपल्याला वन सेवन्टी मिळाली बरोबर आहे देअर फोर एल एम इक्वल टू रूट वन सेवन्टी सपोज वन नंबर पहा एल एमची लेंथ फाइंड आउट केली आपण आता एम एनची लेंथ फाइंड आउट करू एम एन इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर पहा पॉईंट यम आणि एन आहेत एमचे कॉर्डिनेट मायनस फाईव्ह मायनस थ्री आहेत आणि एनचे कॉर्डिनेट मायनस सिक्स आणि एट आहे हा पॉईंट एक्स वन वाय वन घेऊ आपण हा पॉईंट एक्स टू वाय टू घेऊ आता व्हॅल्यू फुट करू पहा एक्स टू मायनस एक्स वन मायनस सिक्स मायनस मायनस फायू मायनस सिक्स मायनस मायनस फाईव स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन वाय टूची व्हॅल्यू एट आहे हा फॉर्म्युल्याचा मायनस आणि व्हॅल्यू मायनस आहे म्हणून इथे आपण ब्रॅकेट करणार मायनस थ्री स्क्वेअर बरोबर आहे सॉल्व करू प्रथम ब्रॅकेट सॉल्व करू मायनस सिक्स हे मायनस मायनस प्लस होतील बरोबर आहे मायनस सिक्स प्लस फाईव्ह म्हणजे मायनस वन होईल याचा स्क्वेअर आणि प्लस एट प्लस थ्री एलेवन होतील आणि एलेवनचा स्क्वेअर येथे लिहितो इक्वल टू मायनस वनचा स्क्वेअर प्लस वन होईल आणि एलेवनचा स्क्वेअर वन ट्वेंटी वन पहा दोघांचे ॲडिशन वन ट्वेंटी टू ही लेंथ मिळाली आपल्याला एम एनची देअर फोर एम एन इक्वल टू रूट वन ट्वेंटी टू पहा सपोज टू नंबर पहा दुसरी साईड फाइंड आउट केली आपण आता ही तिसरी साईड एलियम एम एन आणि एलियन बरोबर आहे एलियन फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर पहा सेगमेंट एलियन आहे म्हणजे एलचे कोऑर्डिनेट सिक्स फोर आहे आणि यांचे कॉर्डिनेट मायनस सिक्स एट आहे हा एक्स वन वाय वन या व्हॅल्यू घेऊ आणि या व्हॅल्यू एस टू वाय टू पहा व्हॅल्यू फुट करू एस टू मायनस एक्स वन मायनस सिक्स मायनस सिक्स मायनस सिक्स मायनस सिक्स स्क्वेअर आणि प्लस वाय टू मायनस वाय वन एट मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर पहा मायनस सिक्स मायनस सिक्स मायनस ट्वेल्व होतील स्क्वेअर प्लस एट मायनस फोर म्हणजे फोर होतील आणि फोरचा स्क्वेअर पहा इक्वल टू मायनस ट्वेल्वचा स्क्वेअर प्लस वन फोर्टी फोर आणि प्लस फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन प ही ॲडिशन किती होईल रूट वन सिक्स्टी देअर फोर एल एन इक्वल टू रूट वन सिक्स्टी सपोज थ्री नंबर पहा तीनही लेंथ आपण फाइंड आउट केल्यात एल एम एम एन आणि एल एन पहा ट्रॅंगल एल यम एन सपोज या प्रकारचा एखादा ट्रायंगल असेल कोणताही माहिती नाही आपल्याला सपोज एल यम आणि एन हा ट्रॅंगल फॉर्म होतो एल ची लेंथ किती आलेली आहे सर्वात मोठी लेंथ ही आहे वन सेवन्टी बरोबर आहे समजा ही वन सेवन्टी आहे रूटमध्ये वन सेवन्टी पॉईंट एल यम हा घेऊ आपण आणि हा पॉईंट एन घेऊ पहा येथे सर्वात मोठी साईड ही आहे बरोबर आहे इथे आपल्याला फिगर काढायची आवश्यकता नाही आहे समजण्यासाठी आपण काढलेली आहे पहा ट्रायंगलची एक प्रॉपर्टी आहे कोणत्याही दोन साईडची जर ॲडिशन केली आपण तर ती ॲडिशन तिसऱ्या साईडपेक्षा ग्रेटर असते म्हणजे ही या दोघांची ॲडिशन केली तर ही ॲडिशन ग्रेटर असेल या साईडपेक्षा किंवा या दो साईडची ॲडिशन केली तर ती ग्रेटर असेल या साईडपेक्षा पहा सर्वात मोठी साईड येथे ही आहे यलियम बरोबर आहे रूट वन सेवन्टी जर दोघांची ॲडिशन केली तर ही जास्त असेल या व्हॅल्यूपेक्षा ही जर जास्त असेल तर आपण म्हणणार हे तीन पॉईंट कसे आहेत नॉन कोलिनियर आहेत म्हणजे यापासून ट्रायंगल तयार होतो पहा फ्रॉम वन टू अँड थ्री रूट वन ट्वेंटी टू प्लस रूट वन सिक्स्टी हे ग्रेटर आहेत रूट वन सेवन्टीपेक्षा बरोबर आहे म्हणजेच काय प ही व्हॅल्यू कशाची आहे एम एनची आहे म्हणजे यमयन हे प्लस ही व्हॅल्यू एलयनची आहे आणि ग्रेटर आहे ही ॲडिशन ग्रेटर आहे एल यमपेक्षा बरोबर आहे म्हणजे ट्रॅंगलच्या दोन साइडसचे ॲडिशन तिसऱ्या साईडपेक्षा ग्रेटर असेल तर तेथे ट्रायंगल फॉर्म होतो ट्रँगल तयार होतो म्हणजे हे तीन पॉईंट कसे आहेत नॉन कोलिनियर आहेत म्हणजे यावरून आपण काय म्हणणार एल पॉईंट यम पॉईंट आणि एन पॉईंट हे तीन पॉईंट नॉन कोलिनियर आहेत दे फोर पॉईंट्स यल, यम, यन, आर नॉन कोलिनियर म्हणजे नक रेशियो म्हणजे एकाच रेषेवर वर नाहीत ते नॉन कोलिनियर आहेत कोलिनियर नाहीत नॉन कोलिनियर आहेत नॉन कोलिनियर पॉइंट्स नॉन कोलिनियर पॉइंट पासून एक ट्रायंगल तयार होतो पाच तीन पॉइंट एका लाईनवर असेल समजा A point, B point, ए पॉईंट बी पॉईंट आणि सी पॉईंट हे तीन पॉईंट एकाच लाईनवर आहेत म्हणजे यामधून एक लाईन पास होते तर यापासून ट्रँगल तयार होईल का होणार नाही पा तीन पॉईंट असे वेगवेगळे पाहिजेत म्हणजे नॉन कोलिनिअर एकाच रेषेवर तीनही पॉईंट नसले पाहिजेत दोन पॉईंट एका लाईनवर येतील परंतु तिसरा पॉईंट या लाईनच्या बाहेर पाहिजे तरच ट्रँगल तयार होतो पा इथे आता हे तीन पॉईंट नॉन कोलिनियर आहेत त्यामुळे ट्रायंगल तयार होतो पहा तीन पॉईंट नॉन कोलिनियर असल्यामुळे ट्रायंगल एल यम एन इज फॉम म्हणजे हा ट्रायंगल तयार होईल बरोबर आहे पहा येथे ही कंडिशन तयार होते एल एमची लेंथ नॉट इक्वल एम एनची लेंथ आणि नॉट इक्वल एल एनची तीनही लेंथ वेगवेगळे वेग वेग आहेत बरोबर आहे म्हणजे काय तीनही साईड वेगवेगळे वेग आहेत म्हणजे प्रत्येक साईड चं मेजरमेंट वेगवेगळं असल्यामुळे तो ट्रायंगल स्केलन आहे ट्रायंगलचा प्रकार कोणता आहे वेग स्केलन म्हणजे काय विषमभूज म्हणजे तीनही साईड वेगवेगळ्या मापाचे आहेत ही वेगळी आहे इचं मेजरमेंट वेगळं आहे आणि इचंही मेजरमेंट वेगळं आहे म्हणजे तीन लेंथ इक्वल नसल्यामुळे तो ट्रायंगल कोणता आहे स्केलन म्हणजे विषमभूज ट्रायंगल आहे तो देअर फोर ट्रॅंगल एल यम यन इज केलन ट्रायंगल तो प्रकार कोणता आहे स्केलन पहा नंतर आपला सेंटेन्स लिहायचा आहे देअर फोर दी सेगमेंट्स पहा प्रश्नातले शब्द आहेत हे जॉईनिंग पॉईंट्स एल यम अँड एन व्हिल फॉर्म तर ते पॉईंटपासून एक ट्रायंगल तयार होईल विल फॉर्म अ स्केलन अन म्हणजे ट्रायंगल तयार होतो आणि तो कोणत्या प्रकारचा होतो स्केलन अन पहा प्रथम हे पेज आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे नेक्स्ट पहा यातील दुसरा प्रश्न पॉईंट आहेत मायनस टू मायनस सिक्स क्यू पॉईंट आहे मायनस फोर मायनस टू आणि आर पॉईंट आहे मायनस फाईव्ह झिरो या तीन पॉईंटपासून ट्रॅंगल तयार होतो का हे आपल्याला इथे ठरवायचं आहे पा तीन सेगमेंट तयार होतील पी क्यू क्यू आर आणि पी आर बरोबर आहे बाय डिस्टन्स फॉर्म्युला पहा फक्त सुरुवातीला आपल्याला बाय डिस्टन्स फॉर्म्युला असं लिहायचं आहे प्रत्येक वेळी लिहिण्याची गरज नाही पहा पी क्यूची लेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू किती असेल फॉर्म्युला एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर पी क्यू पी पॉईंट मायनस टू मायनस सिक्स आहे आणि क्यू पॉईंट मायनस फोर मायनस टू आहे हा पॉईंट एक्स वन वाय वन घेऊ आपण हा पॉईंट एक्स टू आणि वाय टू म्हणून घेऊ आपण व्हॅल्यू फूट करू प इक्वल टू एक्स टू मायनस एक्स वन मायनस फोर मायनस मायनस टू बरोबर आहे मायनस फोर मायनस मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन मायनस टू मायनस मायनस सिक्स प इथे हा ब्रॅकेट करणार आपण मायनस टू मायनस करणार मायस सिक्स स्क्वेअर पहा सिम्प्लिफाय करू प्रथम ब्रॅकेट सॉल्व करू मायनस फोर मायनस मायनस प्लस होतील हे टू आणि स्क्वेअर प्लस हे मायनस टू मायनस मायनस प्लस होतील सिक्स आणि हा स्क्वेअर पहा इक्वल टू पुढे लिहितो कारण स्पेस आपल्याला जास्त लागणार आहे पहा मायनस फोर प्लस टू म्हणजे मायनस टू होतील त्याचा स्क्वेअर आणि प्लस सिक्स मायनस टू म्हणजे फोर होतील त्याचाही स्क्वेअर प इक्वल टू हे काय होईल मायनस टूचा स्क्वेअर फोर आहे आणि फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन आहे बरोबर आहे म्हणजे ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला रूट ट्वेंटी मिळेल प रूटमध्ये ट्वेंटी आहेत जर आपण ट्वेंटीचे फॅक्टर काढले तर काय होतील येथे टेन होईल टूने डिवाईड केल्यावरती फाईव होतील आणि फाईव्ह म्हणजे ट्वेंटीला आपण असं लिहू शकतो बरोबर आहे पहा टू टू फाईव असं लिहू शकतो टू इंटू टू टू इंटू फाईव्ह म्हणजे हे फोर होतील फोरचं स्क्वेअर रूट म्हणजे हे ही पेर आहे तर त्यापैकी एकच टू बाहेर येतील बरोबर आहे फोर होतील आणि फोरचं स्क्वेअर रूट हे टू आहे आणि हे रूट फाईव्ह ॲज इट इज म्हणजे आपण म्हणजे ट्वेंटीमध्ये आपण एक परफेक्ट स्क्वेअर नंबर ॲड केला फोर आहे तो आणि त्याचा स्क्वेअर रूट टू आलेला आहे रूट फाईव्ह ॲज इट इज पी क्यूची लेंथ काढली आपण देअर फोर पी क्यू इक्वल टू टू रूट फाईव सपोज वन नंबर आता लेंथ काढू आपण क्यू आरची क्यू आर इक्वल टू पहा डिस्टन्स फॉर्म्युला क्यू पॉईंट मायनस फोर मायनस टू आहे आणि आर पॉईंट मायनस फाईव झिरो आहे पा, ही व्हॅल्यू एक्स वन वाय वन या व्हॅल्यू एक्स टू आणि वाय टू आहेत व्हॅल्यू फूट करू एस टू मायनस एक्स वन मायनस फायू मायनस मायनस फोर त्याचा स्क्वेअर करायचा प्लस वाय टू मायनस वाय वन वाय टूची व्हॅल्यू झिरो मायनस करणार मायनस टू आणि त्याचा स्क्वेअर बरोबर आहे प इक्वल टू हे मायनस फाईव मायनस मायनस प्लस होतील फोर त्याचा स्क्वेअर प्लस हे झिरो मायनस मायनस प्लस टू होतील आणि त्याचा स्क्वेअर पहा हे काय होतील मायनस फाईव प्लस फोर म्हणजे मायनस वन होईल त्याचा स्क्वेअर प्लस टूचा स्क्वेअर फोर होईल बरोबर आहे म्हणजे काय होईल पहा मायनस वनचा स्क्वेअर वन होईल आणि हे प्लस फोर म्हणजे वन प्लस फोर रूट फाईव्ह होईल बरोबर आहे म्हणजे क्यू आरची व्हॅल्यू किती मिळाली क्यू आर इक्वल टू रूट फाईव्ह सपोज टू नंबर आता पी क्यू क्यू आर आता पी आरची लेंथ फाईंड आउट करू पी आर इक्वल टू फॉर्म्युला प्लस वाय टू मायनस वाय वन स्क्वेअर बाय डिस्टन्स फॉर्म्युला पी आर पीचे पॉईंट मायनस टू मायनस सिक्स आहे आणि आरचे पॉईंट मायनस फाईव झिरो आहे एक्स वन वाय वन हा पॉईंट एक्स टू वाय टू का व्हॅल्यू फूड करू एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे मायनस फायू मायनस मायनस टू प्लस वाय टू मायनस वाय वन झिरो मायनस मायनस सिक्स आणि याचा स्क्वेअर हे मायनस फाईव मायनस मायनस प्लस टू होतील स्क्वेअर प्लस हे मायनस मायनस प्लस सिक्स होतील त्याचा स्क्वेअर पहा इक्वल टू मायनस फाईव प्लस टू म्हणजे मायनस थ्री होतील त्याचा स्क्वेअर आणि सिक्सचा स्क्वेअर प्लस थर्टी सिक्स पहा इक्वल टू काय होईल थ्रीचा मायनस थ्रीचा स्क्वेअर नाईन होईल आणि प्लस हे थर्टी सिक्स प इक्वल टू दोघांचे ॲडिशन रूट फोर्टी फाईव्ह होईल बरोबर आहे पहा फोर्टी फाईव्हमध्ये आपल्याला एक परफेक्ट स्क्वेअर नंबर ॲडजस्ट करायचा आहे तर काय करता येईल नाईन ॲ करता येईल नाईन बाहेर घेता येईल आपल्याला बरोबर आहे पहा फोर्टी फाईव्ह आहे त्याचं जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर काय होईल फाईवने डिवाईड करू नाईन 9 होतील नाईनला 9 थ्रीने डिवाईड करू थ्रीला 3 थ्रीने 3 डिवाइड करणार म्हणजे या पेयरपैकी पे एकच थ्री आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर घेणार आणि हे फाईव ॲज इट इज पहा थ्री जर आतमध्ये गेले तर नाईन होतील नाईन इंटू फाईव्ह फोर्टी फाईव्ह प ही लेंथ मिळाली पी आरची पी आर इक्वल टू थ्री रूट फाईव सपोज थ्री नंबर पहा इथे आपल्या लक्षात येते हे टू टाईम्स आहेत रूट फाईव हे वन टाईम्स आहेत आणि हे थ्री टाईम्स आहेत म्हणजे हे टू टाईम्स आहेत हे वन टाईम्स आहेत या दोघांची ॲडिशन केली तर किती येईल थ्री रूट फाईव्ह येईल बरोबर आहे टू टाइम्स आणि वन टाइम्स म्हणजे थ्री रूट फाईव्ह परंतु ही पण व्हॅल्यू थ्री रूट फाईव्ह आहे म्हणजे दोघांची ॲडिशन केली तर एवढी येत आहे बरोबर आहे म्हणजे हे पॉईंट कसे आहेत पहा एखादा सेगमेंट असेल पहा सपोज ए पॉईंट बी पॉईंट सी पॉईंट जर या दोन सेगमेंटची आपण ॲडिशन केली तर एवढी येत आहे म्हणजे हे पॉईंट कसे आहेत कोल्ह आहेत म्हणजे एकाच लाईनवर आहेत म्हणजे आपण काय म्हणणार पी क्यू आर हे पॉईंट कसे आहेत कोलिनियर आहेत आणि जर पॉईंट कोलिनियर असेल तर ट्रायंगल तयार होत नाही फ्रॉम वन टू अँड थ्री प टू टाईम्स रूट फाईव प्लस रूट फाईव हे किती होतात थ्री टाईम्स रूट फाईव्ह होतात बरोबर आहे टू टाइम्स प्लस वन टाईम्स म्हणजे थ्री टाईम्स रूट फाईव दॅट इज प ही व्हॅल्यू कशाची आहे पी क्यू ही व्हॅल्यू क्यू आर आणि ही व्हॅल्यू पी आर बरोबर आहे म्हणजे दोघांची ॲडिशन केली तर तिसरा सेगमेंट आपल्याला मिळतो आहे म्हणजे पी क्यू ही लेंथ क्यू आर ही लेंथ इक्वल टू पी आर म्हणजे पा पी क्यू ही लेंथ प्लस क्यू आर ही लेंथ इक्वल आहे पी क्यूची लेंथ ही लेंथ प्लस ही लेंथ इक्वल असेल एवढी लेंथ बरोबर आहे म्हणजे पी क्यू प्लस क्यू आर इक्वल आहे पी आर म्हणजे हे पॉईंट कसे आहेत कोलिनियर आहेत म्हणजे आपण काय म्हणणार देर फोर पी पॉईंट क्यू पॉईंट आर पॉईंट आर कोलिनियर जर एकाच लाईनवर तीन पॉईंट असेल तर त्यापासून ट्रायंगल तयार होत नाही हे पॉईंट कोलिनियर आहेत आर कोलिनिअर पॉईंट्स थ्री कोलिनियर पॉइंट्स कॅन नॉट फॉर्म अ म्हणजे तीन कोलिनियर पॉईंटपासून ट्रायँगल तयार होत नाही या तीन पॉइंटचे जे सेगमेंट तयार होतात ते आपण जॉईन केले दी सेगमेंट्स जॉइनिंग दी पॉईंट्स पी क्यू अँड आर विल नॉट फॉम अ ट्रायंगल पहा ट्रॅंगलच तयार होत नाही आहे त्यामुळे कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आहे हे लिहिण्याची गरज नाही नॉट फॉर्म अ ट्रँगल पहा प्रथम हे पेज आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न सोल्युशन पॉईंट आहेत ए बी सी ए पॉईंट रूट टू रूट टू आहे बी पॉईंट मायनस रूट टू मायनस रूट टू आहे आणि सी पॉईंट मायनस रूट सिक्स आणि रूट सिक्स आहे पहा प्रथम आपण ए बी फाइंड आऊट करू नंतर बी सी फाइंड आऊट करू आणि नंतर आपण ए सी हा सेगमेंट फाइंड आउट करू पहा प्रथम ए बी नंतर बी सी नंतर ए सी बाय डिस्टन्स फॉर्म्युला ए बी हे डिस्टन्स किती असेल फॉर्म्युला एस टू मायनस एक्स वन स्क्वेअर आणि प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर पहा ए बी एचे कॉर्डनेट रूट टू आणि रूट टू आहेत आणि बीचे कॉर्डिनेट मायनस रूट टू आणि मायनस रूट टू आहेत बरोबर आहे हा पॉईंट एक्स वन वाय वन घेऊ आपण हा पॉईंट एक्स टू वाय टू घेऊ पहा व्हॅल्यू पुट करू मायनस रूट टू आणि मायनस रूट टू याचा स्क्वेअर प्लस वाय टूची व्हॅल्यू मायनस रूट टू आणि वाय वनची व्हॅल्यू हे मायनस वाय वनची व्हॅल्यू रूट टू याचा स्क्वेअर पहा इक्वल टू पहा प्रथम ब्रॅकेट सॉल्व करायचा मायनस रूट टू मायनस रूट टू म्हणजे मायनस टू टाईम्स रूट टू होतील बरोबर आहे मायनस टू टाईम्स रूट टू वन टाईम्स वन टाईम्स मायनस हे वन टाईम्स आहेत हे मायनस वन टाईम्स आहेत म्हणजे मायनस टू टाईम्स रूट टू त्याचा स्क्वेअर प्लस त्याप्रमाणे हे पण काय होतील मायनस टू टाइम्स रूट टू त्याचाही स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर प्लस होईल या टूचा स्क्वेअर पूर्ण ब्रॅकेटला स्क्वेअर आहे त्यामुळे मायनसचा स्क्वेअर प्लस होईल या टूचा स्क्वेअर फोर होईल आणि रूट टूचा स्क्वेअर फक्त टू होईल बरोबर आहे रूट टूचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतील फक्त टू राहतील प आणि हे प्लस प ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे मायनसचा स्क्वेअर प्लस होईल या टूचा स्क्वेअर फोर होईल आणि रूट टूचा स्क्वेअर म्हणजे फक्त टू होतील पहा इक्वल टू फोर इंटू टू एट होतील आणि प्लस फोर इंटू टू एट होतील म्हणजे आन्सर काय मिळेल रूट सिक्स्टीन सिक्स्टीनचं स्क्वेअर रूट फोर असते म्हणजे ए बीची लेंथ किती मिळाली ले आपल्याला देअर फोर ए बी इक्वल टू फोर सपोज वन नंबर आता बी सी फाइंड आउट करू आपण बी सी फॉर्मुला एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर बी सी बीचे कॉर्डनेट मायनस रूट टू मायनस रूट टू आहेत आणि सीचे कॉर्डनेट मायनस रूट सिक्स आणि प्लस रूट सिक्स आहेत हा पॉईंट एक्स वन वाय वन घेऊ आपण आणि हा पॉईंट एक्स टू वाय टू घेऊ व्हॅल्यू फुट करू एस टू मायनस एक्स वन म्हणजे मायनस रूट सिक्स मायनस करणार मायनस रूट टू याचा आहे स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन पहा वाय टूची व्हॅल्यू रूट सिक्स मायनस आणि मायनस रूट टू ब्रॅकेटचा स्क्वेअर पहा इक्वल टू प हे मायनस रूट सिक्स आहे जिट इज हे मायनस मायनस प्लस होतील रूट टू आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस प हे रूट सिक्स आहे जिट इज मायनस मायनस प्लस होईल हे रूट टू आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प इक्वल टू येथे फॉर्म्युला अप्लाय करायचा आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर तो फॉर्म्युला कसा असतो ए स्क्वेअर मायनस टू ए बी आणि प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे म्हणजे काय होईल ए स्क्वेअर पहिल्या टर्मचा स्क्वेअर काय होईल म्हणजे रूट सिक्सचा स्क्वेअर केला आपण म्हणजे या टर्मचा स्क्वेअर केला तर फक्त सिक्स होतील बरोबर आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील फक्त सिक्स आणि हे मायनस आहे आपल्याला येथे मायनस आहे म्हणून मायनस टू ए बी म्हणजे टू टाइम्स ए बी म्हणजे दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन तो किती होणार आहे पा रूट सिक्स इंटू रूट टू म्हणजे रूट ट्वेल्व होईल आणि या सेकंड टर्मचा स्क्वेअर केला आपण तर फक्त टू होईल प याचा आन्सर हे मिळेल आपल्याला बरोबर आहे आणि प्लस त्याप्रमाणे येथे ए प्लस बी आणि ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करू म्हणजे एक्सपेन्शन कसं होईल पहिल्या टर्मचा स्क्वेअर सिक्स होईल आणि प्लस टू टाइम्स दोघांचा मल्टिप्लिकेशन रूट ट्वेल्व होईल रूट सिक्स इंटू रूट टू म्हणजे रूट ट्वेल्व आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे टू रूट टू चा स्क्वेअर फक्त टू होईल प आपण हे ब्रॅकेट नाही केला तरी चालेल एकत्रच लिहायला पाहिजे होतं सिक्स मायनस टू आणि प्लस टू हे प्लस सिक्स प्लस टू रूट ट्वेल्व प्लस टू प हे मायनस आहेत आणि ही टर्म प्लस आहे कॅन्सल होईल बरोबर आहे पहा काय राहणार आहे हे सिक्स हे टू एट होतील प्लस हे सिक्स एट प्लस सिक्स फोर्टीन आणि प्लस हे टू म्हणजे काय होतील सिक्स्टीन सर्वांचे ॲडिशन जे उरलेले नंबर आहेत त्यांचे ॲडिशन रूट सिक्स्टीन येते पहा सिक्स्टीनचं स्क्वेअर रूट किती होईल फोर देअर फोर बी सी इक्वल टू फोर पहा ए बी पण फोर मिळालेली आहे आणि बी सी पण फोर मिळाली आहे नऊ ए सीची लेंथ आपण फाईंडआउट करू पहा ए सी ए पॉईंट आहे रूट टू रूट टू आणि सी पॉईंट आहे मायनस रूट सिक्स रूट सिक्स पहा एक मायनस आहे एक प्लस आहे हा पॉईंट आपण एक्स वन वाय वन म्हणून कन्सिडर करू आणि हा पॉईंट एक्स टू वाय टू आता या व्हॅल्यू आपण इथे फुट करू पहा एस टू मायनस एक्स वन एस टूची व्हॅल्यू मायनस रूट सिक्स आहे मायनस रूट सिक्स मायनस करायचा एक्स वन म्हणजे मायनस रूट टू आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन म्हणजे रूट सिक्स हे मायनस वाय वनची व्हॅल्यू रूट टू ब्रॅकेटचा स्क्वेअर बरोबर आहे पहिल्या टर्मचा स्क्वेअर काय होईल फक्त सिक्स होईल प दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन आणि डबल करायची आपल्याला मायनस मायनस प्लस होतील दोन्ही टमची डबल करायची यांचा मल्टिप्लिकेशन किती होईल रूट सिक्स इंटू रूट टू बरोबर आहे म्हणजे सिक्स इंटू टू ट्वेल्व होतील आणि प्लस या टर्मचा स्क्वेअर म्हणजे टू होईल आणि हे प्लस प येथे पण आपल्याला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा रूट सिक्सचा स्क्वेअर फक्त सिक्स होईल येथे मायनस येईल दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन आणि इंटू डबल म्हणजे रूट ट्वेल्व होईल या दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन रूट ट्वेल्व होईल आणि डबल केली आणि प्लस रूट टूचा स्क्वेअर म्हणजे टू होईल बरोबर आहे इक्वल टू पहा ही टर्म मायनसमध्ये आहे आणि ही टर्म प्लसमध्ये आहे हे कॅन्सल होतील बरोबर आहे पहा सिक्स टू एट आणि सिक्स फोर्टीन आणि हे टू म्हणजे सिक सिक्स्टीन पहा सर्वांचे ॲडिशन सिक्स्टीन येईल स्क्वेअर रूट घेतलं पा सॉरी सिक्स्टीनचा स्क्वेअर रूट फोर मिळेल बरोबर आहे म्हणजे ए सीची पण लेंथ किती मिळाली ले आपल्याला फोर मिळाली सपोज थ्री नंबर पहा ए बी बी सी आणि ए सी प्रत्येकाची लेंथ आपल्याला ले फोर मिळालेली आहे पहा म्हणजे ट्रायंगल कसा असेल याप्रमाणे असेल ए बी सी ही पण फोर आहे ही पण लेंथ फोर आहे ही पण लेंथ फोर आहे म्हणजे प्रत्येक साईड इक्वल आहे म्हणजे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे बरोबर आहे पहा येथे तिघांची लेंथ इक्वल आहे परंतु या दोन साइडची ॲडिशन केली आपण पहा ए बी प्लस बी सी काय होईल ग्रेटर असेल ए सीपेक्षा फोर प्लस फोर एट होतील एट ग्रेटर आहेत फोरपेक्षा म्हणजे हे तीन पॉईंट कसे आहेत नॉन कोलिनियर आहेत पहा हे नॉन कोलिनियर आहेत हे आपल्याला इथे प्रूफ करावं लागेल कारण साइड आपल्या इक्वल तीन तीनही आलेले आहेत परंतु हे तीन पॉईंट नॉन कोलिनियर आहेत म्हणजे आपण कसं प्रूफ करणार ए बी प्लस बी सी नऊ ए बी प्लस बी सी काय होईल ए बी आपली फोर आलेली आहे बी सी पण फोर आलेली आहे म्हणजे ए बी प्लस बी सी किती यायला पाहिजे एट यायला पाहिजे पहा ए बी प्लस बी सी ए बी आणि बी सी किती येते एट येते परंतु ए सी किती आहे फोर आहे म्हणजे नॉट इक्वल टू ए सी पहा ए बी प्लस बी सी ए बी फोर आहे बी सी फोर आहे दोघांची ॲडिशन केली तर एट येत आहे परंतु एट ए सीची लेंथ एट आहे का ए सीची लेंथ फोर आहे जर ए सीची लेंथ एट आली असती तर म्हणजे काय झालं असतं हे तीन पॉईंट एका लाईनवर असते ए बी बी सी सपोज ए बी आणि सी म्हणजे तीन पॉईंट को असते जर ए बी फोर आहे बी सी फोर आहे ए सी जर आपल्याला एट लेंथ मिळाली असती ए सीची लेंथ जर एट आली असती तर हे तीन पॉईंट को असेल बरोबर आहे परंतु ए सीची लेंथ किती आहे फोर आहे म्हणजे हे तीन पॉईंट कसे आहेत नॉन कोलिनियर म्हणजे याप्रमाणे आहेत नॉट इक्वल टू ए सी म्हणजे आपण काय म्हणणार ए बीची लेंथ प्लस बी सीची लेंथ आपल्याला ले नॉट इक्वल टू ए सी आहे देअर फोर पॉईंट्स ए पॉईंट बी पॉईंट सी पॉईंट आर नॉन कोलिनियर ते तीन पॉईंट नॉन कोलिनेर आहेत एकाच लाईनवर नाहीत एकाच लाईनवर असेल तर ए सीची लेंथ आपल्याला एट मिळाली असती परंतु फोर आहे म्हणजे याप्रमाणे पॉईंट आहेत ते देअर फोर ट्रायंगल ए बी सी इज फॉर्मड म्हणजे त्या तीन पॉईंटपासून ट्रायंगल तयार होतो प हेअर आपल्या तीनही लेंथ इक्वल मिळालेल्या आहेत ए बी इक्वल बी सी इक्वल ए सी बराबर है मजे का ट्रैंगल इक्विलैटरल है देअर फोर ट्रैंगल ए बी सी इज एन इक्विलैटरल ट्रैंगल देर फोर दी सेगमेंट्स जॉइनिंग पहा प्रश्नते शब्द दी सेगमेंट जॉइनिंग दी पॉइंट्स येथे पॉईंट ए बी सी आहेत ए बी अँड सी विल फॉर्म विल फॉर्म अँड इक्विलॅटरल ट्रायंगल त्या तीन पॉईंटपासून इक्विलॅटरल ट्रायंगल तयार होईल इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज म्हणजे ऑल साईड्स आर इक्वल म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल पहा प्रथम हे पेज आहे आणि यानंतर आपल्याला त्यामध्ये हे पेज ॲड करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन येथे आपल्याला के ची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची एक लाईन आहे ती लाईन या दोन पॉईंटमधून पास होत आहे आणि त्या लाईनचा स्लोप किती वन अपॉइंट टू आहे तर या केची व्हॅल्यू काय असेल पहा सोल्युशन खूप सोपा प्रश्न आहे पहा दिलेले पॉईंट पी आणि क्यू आहेत मायनस ट्वेल्व मायनस थ्री पी पॉईंट आहे आणि क्यू पॉईंट आहे फोर आणि के तर आपल्याला या केची व्हॅल्यू काय आहे ते फाइंड आऊट करायचं आहे लेट हे पॉईंट आपण एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू म्हणून कन्सिडर करू लेट पी एक्स वन वाय वन अँड क्यू पॉईंट एक्स टू वाय टू बी दि गिवन पॉईंट्स हेअर प हा पॉईंट आपण एक्स वन वाय वन घेतलेला आहे आणि हा पॉईंट एक्स टू वाय टू घेतलेला आहे एक्स वनची व्हॅल्यू मायनस टुवेल्अर एक्स वन इक्वल टू मायनस ट्वेल्व वाय वन इक्वल टू मायनस थ्री एक्स टू इक्वल टू फोर आणि वाय टू इक्वल टू के प वाय टू म्हणजे के आहे आपल्याला स्लोप दिलेला लाईनचा स्लोप स्लोप म्हणजे स्मॉलयम ही व्हॅल्यू आहे वन अपॉन टू बरोबर आहे आता वी नो स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला स्लोप ऑफ लाईन स्लोप ऑफ लाईन लाईन कोणती होईल पी क्यू इक्वल टू फॉर्म्युला काय आहे वाय टू मायनस वाय वन वाय टू मायनस वाय वन आपॉन एस टू मायनस एक्स वन पहा फक्त व्हॅल्यू पूर्ट करायचे आहेत आपल्याला स्लोप किती दिलेला आहे वन अपॉन टू वाय टूची व्हॅल्यू के आहे वाय वनची व्हॅल्यू मायनस थ्री आहे हा मायनस आणि व्हॅल्यू मायनस थ्री आहे इथे ब्रॅकेट करू आपण एस टूची व्हॅल्यू फोर आहे आणि एक्स वनची व्हॅल्यू मायनस ट्वेल्व आहे म्हणजे येथे आपण ब्रॅकेट करू पहा देअर फोर हे हाफ इक्वल टू हे के मायनस मायनस प्लस थ्री होतील हे फोर मायनस मायनस प्लस ट्वेल्व होतील बरोबर आहे देअर फोर हाफ इक्वल टू के प्लस थ्री ही ॲडिशन सिक्स्टीन होईल बरोबर आहे देअर फोर हे सिक्स्टीन या साईडला आणू आपण डिव्हिजनमध्ये आहेत इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील आणि इकडे काय राहील के प्लस थ्री बरोबर आहे आता या सिक्स्टीनला टूने डिवाईड करू एट होतील म्हणजे के प्लस थ्री ही व्हॅल्यू किती मिळते आपल्याला एट बरोबर आहे देअर फोर के इक्वल टू काय होईल मधून हे थ्री मायनस होतील म्हणजे के इक्वल टू फाईव के ची व्हॅल्यू फाईव्ह मिळेल आपल्याला फोर व्हॅल्यू ऑफ के इज फाईव नेक्स्ट क्वेश्चन नंबर टेन पहा येथे आपल्याला प्रूफ काय करायचं आहे ए आणि बी या दोन पॉईंटमधून पास होणारी लाईन पॅरल आहे सी आणि डी या दोन पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनला पॅरल आहे म्हणजे ए बी लाईन या सी डी लाईनला पॅरल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे पहा या दोन लाईन पॅरल कधी असतील जर आपण यांचे स्लोप फाइंड आउट केले आणि ते इक्वल आले स्लोप जर इक्वल असेल तर त्या दोन लाईन पॅरल असतील हे प्रूफ होईल पहा सोल्युशन आपण ए बी लाईनचा स्लोप फाइंड आउट करू स्लोप ऑफ लाईन ए बी स्लोप ऑफ लाईन ए बी वाय टू मायनस वाय वन फॉर्म्युला अपॉन एस टू मायनस एक्स वन बरोबर आहे ए बी एचे कॉर्डिनेट फोर आणि एट आहेत आणि बीचे कॉर्डिनेट फाईव आणि फाईव्ह आहे हा पॉईंट एक्स वन वाय वन घेऊ आपण हा पॉईंट एस टू वाय टू घेऊ व्हॅल्यू पूट करू आपण वाय टू मायनस वाय वन म्हणजे फायू मायनस एट एस टू मायनस एक्स वन म्हणजे फायू मायनस फोर पहा स्लोप किती येईल हे मायनस थ्री होतील आणि हे मायनस वन होतील सॉरी हे प्लस वन होतील बरोबर आहे म्हणजे स्लोप किती येईल मायनस थ्री मायनस थ्री अपॉन वन म्हणजे काय होईल मायनस थ्री हे प्लस वन आहेत फायू मायनस फोर म्हणजे प्लस वन स्लोप मायनस थ्री आला ए बी लाईनचा बरोबर आहे स्लोप ऑफ लाईन स्लोप ऑफ लाईन सी डी फॉर्म्युला तोच वाय टू मायनस वाय वन अपॉन एस टू मायनस एक्स वन सी पॉईंट आहे टू आणि फोर आणि डी पॉईंट आहे वन आणि सेवन हे दिलेलं आहे आपल्याला बरोबर आहे हा पॉईंट एक्स वन वाय वन घेऊ आपण आणि हा पॉईंट एक्स टू वाय टू घेऊ आता या व्हॅल्यू आपण पुट करू पहा वाय टू मायनस वाय वन म्हणजे सेवन मायनस फोर होईल एक्स टू मायनस एक्स वन म्हणजे वन मायनस टू होईल पहा हे सॉल्व करू सेवन मायनस फोर म्हणजे थ्री होतील वन मायनस टू म्हणजे मायनस वन होईल बरोबर आहे पहा थ्री अपॉन मायनस वन म्हणजे काय मायनस थ्री प हा पण स्लोप मायनस थ्री आहे हा पण स्लोप मायनस थ्री आहे म्हणजे आपण काय म्हणणार या दोन लाईनचे स्लोप इक्वल असल्यामुळे या दोन लाईन पॅरल आहेत बरोबर आहे देअर फोर स्लोप ऑफ लाईन ए बी इज इक्वल आहे स्लोप ऑफ लाईन सी डी देअर फोर लाईन ए बी स्लोप इक्वल असेल तर लाईन पॅरल असतात त्यामुळे लाईन ए बी पॅरल आहे लाईन सी डी हे, हे प्रूफ झालेलं आहे बरोबर आहे समजलं मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद